आणि समाजामध्ये सध्या आई वडिलांचा संभाळ करण्यासाठी टाळाटाळ करणारी अनेक मुलं मुली दिसतात. अशा सर्वांना चाप लावणारा एक आदेश एका ग्रामपंचायतीने काढलाय. वारसा नोंद रद्द करण्यात येईल असा ऐतिहासिक निर्णय कोल्हापूर जिल्ह्यामधल्या माणगाव ग्रामपंचायतीने घेतलाय. शिवाय नवीन वारसा नोंद करताना सुद्धा आई वडिलांची काळजी घेणार आणि तसं न केल्यास कारवाईला पात्र राहील असं प्रतिज्ञापत्रच लिहून घेतलं जाणार आहे. इतकंच नाही तर अशा मुलांना वीज पाणी या मूलभूत सुविधा सुद्धा न पुरवण्याचा निर्णय या ग्रामपंचायतीकडनं घेतला गेलाय. मुलांच्या आई वडिलांना जर आई हयात असताना आईकडे दुर्लक्ष होत असेल किंवा वडील हयात असताना वडिलांच्याकडे जर त्या मुलाचं दुर्लक्ष होत असेल तर एखादी तक्रार आली किंवा शेजाऱ्यांनी आमच्या ग्रामपंचायतीला तशी सूचना केली तर त्याची शहानिशा करून ज्या मुलाच्या नावानं झालेली आई वडिलांची संपत्ती आहे त्या संपत्तीला लागलेलं असेसमेंट दप्तरी जे नाव आहे ते नाव रद्द करण्यात येईल व त्या कुटुंबाला दिलेले चावी कनेक्शन आहे ते चावी कनेक्शनही कट करण्यात येईल असा सर्वानुमते ठराव माणगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये लोकांनी मांडला. आई वडिलांना जो त्रास होतो तो त्रास होऊ नये आणि मुलांना आपली जबाबदारी आपलं कर्तव्य कळावं या हेतूने हा ग्रामसभेमध्ये ठराव लोकांनी मांडला व तो ठराव संमत झालेला आहे. झीरो आवर, झीरो आवर सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी 7:56 मिनिटांनी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.